माझ्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी जी मूळ आणि खरी शिवसेना आहे त्या शिवसेनेचे नेते माननीय उद्धवजी ठाकरे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील, आपले माजी मंत्री आणि रायगड जिल्ह्याचे माजी खासदार आणि आता होऊ घातलेले देखील संभाव्य खासदार अनंत गीते साहेब, संजय राऊत साहेब मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, संजोग वागिरे, मंचावर उपस्थित असणारे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि इथे जमलेल्या सर्व माझ्या भावा बहिणींनो आणि शिवसैनिकांनो, प्रथमच मी कोणत्याही राजकीय पक्षाच्या मंचावर बोलायला उभी आहे आणि जसं गीते साहेबांनी हे सांगितलं की मी शिवसैनिक नाही पण मी संविधान सैनिक आहे आणि संविधान सैनिक या नात्याने आज देशामध्ये जी भीषण आणि एक अतिशय बिकट परिस्थिती ओढवली आहे त्या परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तेतून पाय उतार करण्यासाठी नागरिकांची जी आघाडी उभी आहे त्या आघाडीची प्रतिनिधी म्हणून मी इथे बोलायला उभी आहे। तेव्हा सर्वप्रथम हे सांगितलं पाहिजे की आमची लढाई ही संविधान वाचवण्यासाठी आहे, त्यामुळे आपल्या सर्वांचं मत हे इथल्या उमेदवारासाठी तर असेलच पण यावेळी ते मत संविधान वाचवण्यासाठी आणि संविधानासाठी असेल लक्षात घ्या। त्यामुळे महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आणि अनेक संतांनी जी या मातीमध्ये बीज रोवलेली आहेत त्या विचारांच्या पुरोगामी परिवर्तनवादी भूमीमध्ये आपण एका महत्त्वाच्या लढ्याला तोंड देतोय। आतापर्यंत दक्षिणेचा सगळा भाग, आपल्या देशातली दक्षिणेची 5 राज्य ही भाजप मुक्त झालेली आहेत आणि त्याच्या वरती आहे महाराष्ट्र। महाराष्ट्राचं स्थान अत्यंत कळीचं आहे आणि भाजप विरोधी लढणाऱ्या सर्वांना महाराष्ट्राकडून खूप आशा आहेत आणि त्या जशा महाराष्ट्राकडून आहेत तशा उद्धवजी तुमच्याकडून आहेत आणि त्यामुळे जी एक भाजप विरोधी आघाडी उभी राहिलेली आहे इंडिया आघाडी, त्या आघाडीला तर आम्ही समर्थन देतो आहोतच नागरिकांची चळवळ म्हणून। त्यामुळे इंडिया आघाडीकडून घोषित होणाऱ्या कोणत्याही अधिकृत उमेदवाराला भारत जोडो अभियान सारख्या चळवळीचा पूर्ण पाठिंबा आहे हे निश्चित। आणि जशी भारत जोडो अभियान ही एक आघाडी आहे, उद्धव साहेब आपल्याला सांगितलं पाहिजे की नागरिक झटून कामाला लागलेले आणि महाराष्ट्रात अशा 8 आघाड्या उभ्या राहिलेल्या आहेत, त्या 8ही आघाड्या एकत्र आल्या आहेत आणि त्यांनी एक आवाहन संपूर्ण महाराष्ट्राला देणारी घोषणा केली आहे ती म्हणजे निर्धार महाराष्ट्राचा। आणि हा महाराष्ट्राचा निर्धार आहे की भाजप हटाव आणि संविधान बचाव। आज भारतीय जनता पक्षाने सगळी मोडतोड चालवलेली आहे। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण आत्ता साजरा केला पण त्या अमृत महोत्सवी वर्षात जे सत्तेत आहेत त्यांनी कधीही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेला नव्हता। भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मूळची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या कुणीही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही, त्यांना या देशाचं संविधान मान्य नव्हतं, त्यांना हा राष्ट्रध्वज तिरंगा मान्य नव्हता, ते दुर्दैवाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये सत्तेत येतात आणि आपल्यालाच सांगतात हर घर झेंडा लावा म्हणून, पण घर दिलेलं नाही। 2022 पर्यंत पंतप्रधानांनी घोषित केलं होतं सगळ्यांना घर मिळेल, मिळालं सगळ्यांना घर, झेंडा लावायला घरच नाही असे करोडो लोक आज या देशामध्ये अजून आहेत। खोट्या घोषणा करायच्या, भ्रमात टाकायचं, त्यांची 4 हत्यारं आहेत त्यांच्या सत्तेची, भूक, भय, भ्रम आणि भेद। भूकेच्या पातळीवर उपासमारीमध्ये आपला देश जागतिक निर्देशांकात 111 क्रमांकावर खाली घसरलाय। भीती तर सर्वांनाच घातली आहे, पक्ष कसे फोडले, कसे पळवले लोकप्रतिनिधी आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। त्या सर्वांना पळवून सामान्य नागरिकावर भीतीचं आणि दहशतीचं छाया ठेवून ज्या पद्धतीने राजवट चालू आहे आणि सत्ता चालू आहे,
अशा वातावरणात ते भ्रम रुजवत आहेत. त्यांची लाखोंची फौज बसलेली आहे पेड फळी सोशल मीडियावर. टीव्हीचे सगळे लोक ताब्यात घेतले आहेत, सर्व प्रसार माध्यम ताब्यात घेतली आहेत, त्यामुळे त्यांचेच भोंगे वाजतायत आणि तोच आवाज ऐकायला येतोय. पण माझ्या भावा बहिणींनो, त्या सोशल मीडियाचा आणि टीव्हीचा फक्त आवाज त्यांच्या बाजूचा ऐकू नका. आपण जमिनीवरचा आवाज ऐकू. आपण गोरगरिबांचा, कष्टकऱ्यांचा, शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या वंशजांचा आवाज ऐकू आणि त्या आवाजावर ठरवू की हे काय बोलतायत. कारण खरं खोटं तपासण्याची कुवत सुद्धा संपवण्यात आलेली आहे. पण या भारतीय जनता पक्षाची राजवट ही संविधान विरोधी राहिलेली आहे. संविधान नको पण मनुस्मृती हवी हे त्यांचे काही आमदार उघडपणे बोलून दाखवतात. बनारस हिंदू विद्यापीठात मनुस्मृती शिकवायला सुरुवात झालेली आहे आणि संविधान कसं पुढवायचं याची पूर्ण 10 वर्षांमध्ये त्यांनी जी चालवलेली वाटचाल आहे ती आपण पाहिली आहे. या वातावरणात देशात फक्त एकच गाणं वाजतंय सर्व लोकशाही यंत्रणांचं आणि ते गाणं आहे, जो तुमको हो पसंद वही गा बात करेंगे, तुम दिन को अगर रात कहो हम रात कहेंगे. त्यामुळे जे काही प्रधानमंत्री बोलतील तेच ऐकलं जात आहे आणि त्यांचीच भाषा, त्यांचाच आवाज आपल्याला ऐकू येतोय. पण याचा भ्रम बाजूला करून वास्तव बघण्याची गरज आहे. ते वास्तवाची ते उघड करणं आणि मोदी नीतीची, भाजप नीतीची पोलखोल करणं हे आम्ही अनेक जण करतोय. त्यासाठी अनेक साहित्य केलेलं आहे आणि आम्ही एकत्रितपणे इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांबरोबर आपली जनचळवळीची ताकद जोडून या निवडणुकीत उतरणार आहोत. कारण बाबासाहेबांनी जी जबाबदारी दिली आहे खांद्यावर, आपल्या संविधानाचे पहिले 2 शब्द आहेत आम्ही भारताचे लोक. हे जे आम्ही भारताचे लोक आहेत ते जर आपली संविधानिक जबाबदारी विसरतील तर संविधान उरणार नाही हा इशारा संविधान सभेतच बाबासाहेबांनी दिला होता आणि तो आता खरा होताना दिसतोय. म्हणून आमच्यासारखे असंख्य सामान्य नागरिक आता रस्त्यावर उतरलेत, नुसते उतरले नाहीयेत, चळवळ बांधून, संघटना बांधून कामाला लागलेत. गल्ली बोळात, काना कोपऱ्यात, वाड्या पाड्यांमध्ये, खेड्या पाड्यात जाऊन काम करतायत, मतदार नोंदणी करतायत, मतदानाची टक्केवारी वाढवायचा प्रयत्न करतायत, मोदी नीतीची पोलखोल करतायत, जाहीर सभा भरवतायत, लोककलाकारांचे मेळावे घेतायत आणि त्यांना वातावरण काय आहे आणि संविधान कसं तोडलं जातंय हे सांगतायत. हे सगळं एका बाजूला प्रयत्न चालू आहेत आणि मला हे मुद्दाम सांगितलं पाहिजे या मंचावरून की निवडणुका घोषित झाल्या की सर्व पक्ष पुढाऱ्यांकडे अनेक लोक येतात आणि त्यांचे हात कायम पसरलेले असतात, ते मागत असतात काही ना काही. आम्ही मात्र या निवडणुकीत उतरलो आहे ते हात पसरण्यासाठी नाही, कोणत्याही राजकीय पक्षाकडे काहीही मागण्यासाठी नाही, तर जनचळवळीचं जे बळ आहे ते बळ देण्यासाठी, ते बळ इंडिया आघाडी बरोबर जोडण्यासाठी आम्ही उभे आहोत. आणि त्यामुळे या जनचळवळीच्या आधारावर आपल्याला निर्धार करायचा आहे, पूर्ण महाराष्ट्राचा निर्धार. आणि जी संत विचारांनी रोवलेली बीज आहेत आपल्याला हे दाखवून द्यायचं आहे की हे बीज संपत नसतं, विचारांचं बीज संपत नसतं. यांनी कितीही बुलडोझर चालवले तरी ते विचारांचं बीज संपलेलं नाही. प्रबोधनकार ठाकरे पासून जी चळवळ या देशामध्ये प्रबोधनाची त्यापूर्वी संतांनी चालवलेली आणि अनेक त्या परंपरेतले त्यांनी चालवलेली त्याची बीज अजूनही कायम आहेत आणि आम्ही त्या बीजांचे अंकुर म्हणून या भूमीमधून उठू आणि आमची ताकद दाखवून देऊ हा निर्धार घेऊन आपल्याला या निवडणुकीला भिडायचं आहे. आणि शेवटचं सांगून मी थांबेन, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वातंत्र्य लढ्यात भाग न घेतलेले असे सत्तेत होते, संविधान संपवणारे राजवटीमध्ये आले, पण संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष हे 2025 आहे. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात हे सत्तेत राहता कामा नयेत असा निर्धार आणि त्या आधारे भाजप हटाव हा निर्धार आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात घ्यायचा आहे. महाराष्ट्रात 48 जागा आहेत, त्या सर्व 48 जागा निर्णायक ठरणार आहेत. भारतीय संसदेमध्ये कोण जाणार आणि तिथे राजवट कोणाची येणार हे ठरवण्यासाठी. आणि त्यामुळे इंडिया आघाडीच्या नेत्यांना पहिल्यांदाच मंचावरून हे आवाहन की महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी कायम राहू द्या, ती तुटू देऊ नका, त्याच्यामधली जूट कायम राहू द्या. आपापले सगळे जे काही वाद विवाद मतभेद असतील, पण परंतु किंतू असतील, बाजूला ठेवा. आपापले अहंकार बाजूला ठेवा. सामान्य भोळी बाबडी जनता तुमच्याकडे आशेने बघते आहे
बाबासाहेबांचा विचार आणि संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आशेने बघते तेव्हा हे सगळं बाजूला ठेवून कृपया जनतेबरोबर या आणि या निवडणुकीमध्ये निश्चितच आपण सगळ्यांनी मिळून या महाराष्ट्रामध्ये एक नवा आयाम घडवायचा आहे. राजकारणामध्ये फक्त पक्ष उतरतात असं नाही, जनचळवळी उतरतात आणि त्या देखील एक महत्त्वाचं विचारांचं राजकारण घडवतात. हा धडा आपल्याला या निवडणुकीमध्ये घालून द्यायचा आहे आणि ते सांगायलाच फक्त मी इथे आले. मला इथे बोलायची संधी दिली याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.